अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी जामनेर तालुक्याचे नायब तहसीलदार चैताली दराडे, प्राचार्य श्री आर जे सोनवणे, दिनकर सोनवणे, सागर तेली हे उपस्थित होते। याप्रसंगी विद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सदर स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत बक्षीस वाटप करण्यात आले। तसेच बीएलओ ज्ञानेश्वर पाटील, देविदास पाटील यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल दराडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। ड्रायव्हर म्हणजे आमचे सर। ड्रायव्हरचा अर्थ होतो डिसिप्लिन, रिस्पेक्ट, इंटेलिजेंट, विजन अँड इफिशियंट, असे आमचे विद्यालयाचे ड्रायव्हर आपले सर्वांचे लाडके आदरणीय सोनवणे सर यांना नुकतंच 2023 दिव्य मराठीचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे। त्यामुळे मॅडमांनी आमच्या सरांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सरांना या पारितोषिकाचं वितरण दुबईला होणार आहे। आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की हा राष्ट्रीय पुरस्कार गंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर्य सोनवणे सर आणि आमचे भाऊसाहेब तहसील कार्यालयामध्ये मधील डी आर सोनवणे भाऊसाहेब, तसंच सागर सरकारे भाऊसाहेब आणि दोघं बीएलओ देविदास पाटील सर आणि ज्ञानेश्वर पाटील सर, तसेच माझे सहकारी शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या नवमतदार बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, 25 जानेवारी 2023 हाचा दिवस जागतिक मतदार दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो। याची सुरुवात का आणि कशामुळे झाली? खरं तर आपल्या भारताची जे ताकद आहे, संपूर्ण तरुण वर्ग हा नवमतदार आहे आणि त्यांचा मतदान करण्यामागचा उत्साह हा कमी आहे, त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते। त्याच्यामुळे या शासनाकडून तेव्हापासून राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा करावा असं त्यांनी सांगितलं। त्याच्यानुसार आज हे 13वं वर्ष आहे की 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो। याचा मागचा उद्देश काय? 25 जानेवारीच का? कारण 25 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची म्हणजे निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती। त्याच्यामुळे त्यांनी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवसासाठी निवडलेला आहे। याच्या मागचा हेतू हा असा आहे की जास्तीत जास्त तरुणांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं आणि योग्य प्रतिनिधी निवडून आपल्या भारताची लोकशाही मजबूत करावी आणि त्यांना आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी वाढवावं या मागचा हेतू आहे। आणि त्याच्यासाठी आपलं हे कर्तव्य, एक राष्ट्रीय कर्तव्य की आपण मतदान केलं पाहिजे। काही काही नागरिक, काही काही लोक, त्याच्यानंतर काही तरुण मतदानाच्या दिवशी सुट्टी करते, घेतात, कुठे फिरायला जातात आणि त्याच्यामुळे काय होते की मतदानाची ते टक्केवारी ती कम घसरते। आपले सोनवणे सर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, इथला सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणी, आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, आज 13वा, सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 13वा मतदार दिवस आहे आणि मी आत्ताच तुमचा याचं चित्रकलेचा पेंटिंगचे सर्व पेंटिंग पाहिल्या, तिथं खरोखर दोघांनी खूप छानच हे केलं, एक साक्षी आणि दुसरा अजून एक होतं, एकाच होतं पॉवर इन युअर फिंगर, तर आपल्या पोटात खरोखर ताकद आहे हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे। का आपलं एक मत, तुम्ही अजून बऱ्याच लहान आहात पण एक मत खूप काउंट करतं आणि इनफॅक्ट तुम्ही जर मोठे होऊन तुम्ही इलेक्शनचा अभ्यास केला तर ज्या खालच्या स्तरावरच्या इलेक्शन्स असतात, ग्रामपंचायत स्तर घ्या किंवा आता येणारी 30 जानेवारीची पदवीधर मतदारसंघ घ्या, एका आणि दोन वोटांनी उमेदवार निवडू किंवा पडू शकतो।
इनफॅक्ट असंही होतं की सम्मान मतदार मत पडतात, म्हणजे याचा अर्थ तुमच्या आमच्या एका पोटाच्या ताकदीवर. पूर्वी या एका पोटाने आपण ईव्हीएमचं बटन दाबतो, त्याच्यात इतकी ताकद आहे की आपण एखाद्याचं भविष्य ठरवू शकतो. ही लोकशाही जी आपल्या भारतात गेले 500 वर्ष नांदते, तिचं सर्व जे मूळ आहे ते तुमच्या माझ्या सर्वांच्या मतदानात आहे, आणि आपल्या मतदानावरतीच हा लोकशाहीचा डोलारा भविष्यातही उभे राहणार आहे. आता माझी ही तुमच्याशी दुसऱ्यांदा भेटायची वेळ आहे. तुम्ही केलं का कोणी रजिस्ट्रेशनला ऍप्लिकेशन अप्लाय केलं? कारण मी मागे तुमच्याकडे येऊन गेली होती आणि माझ्यामध्ये 80% मुलं मुली तेच आहे, बरोबर ना? हा, केलं मी ऍप्लिकेशन नाही केलं. अरे आई, आता तरी करा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सरांची मदत घेणार. अजूनही ऍप्लिकेशन करा. पुढचं वर्ष हे सबमिट होत नाही ओके. सर मदत करतील. पुढच्या वर्षी तुमच्या पोटातली ताकद दाखवायची आहे, जे 17 आहे, तर पुढच्या वर्षी आपला लोकसभेचा लोकशाहीचा उत्सव आहे. पुढच्या वर्षी आपली लोकसभा पण आहे, विधानसभा पण आहे. त्याच्यामुळे तुमच्या बोटाची ताकद ती आपण पुढच्या वर्षी बघणार आहोत. म्हणून प्रत्येकाने ऍप्लिकेशन करा, आणि आपले BNO सर आहेत तिथं, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर खरोखर आज तुम्ही सर्वांनी खूप छान पेंटिंग केला. मी पूर्वी तुमच्या रांगोळ्या पाहिल्या, खरोखर छान केला. निबंध स्पर्धेतही तुम्ही इतक्या थोड्या वेळात उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि खरोखर छान निबंध लिहिले, त्याच्यामुळे प्रत्येकाचं मी अभिनंदन करते. आणि तसाच आमचा दुसरा मुद्दा, आजचे उत्सव मूर्ती आमचे 2 आहे, जो आमचा इलेक्शन शाखेचा जो डोलारा आहे, ज्यांच्या खांद्यावरती भार टाकून मी इथं उभी आहे, ते मेनली आमचे 2 BNO ज्ञानेंद्र पाटील सर आणि देवीदास पाटील सर यांनी खरोखर उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि की तुमच्या भरोशावरच आज आपण जिल्ह्यामध्ये 2 आहोत, हे सर्व तुमच्या कर्तृत्वामुळे. आम्ही आपल्या पाठीबाला आहोत, पण खरोखर तुमच्यामुळे आम्ही तिथं मान उंच करून उभं राहू शकतो. त्याकरता मनापासून धन्यवाद. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 संपवते. सोनवणे सरांनी आणि सर्वांनी हा कार्यक्रम अरेंज करून मला इथं बोलायची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगते, ऍप्लिकेशन करा, हे तुमच्याकरता आहे. माझा ड्राईव्ह होता तो संपला, पण आता इथनं पुढं पुढच्या वर्षीच्या मतदानाकरता तुम्ही मतदान करायचंय तुम्हाला, त्याच्यामुळं मतदानाला ऍप्लिकेशन करा तुम्ही. धन्यवाद. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनावर बळी न पडता मतदान करू. जय हिंद. आज ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये 13 राष्ट्रीय मतदार दिवसाचा सोनवणे सरांनी एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला, आणि इथं खरोखर मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन पेंटिंग, रांगोळी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांच्यात भाग घेतला.
याच्यात सरांनी विद्यार्थ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवडही केली, पण खरोखर आजचे विद्यार्थी त्यांचं जेव्हा मी पेंटिंग पाहिलं तर खरोखर त्यांनी खूप चांगले चांगले संदेश दिला. आपला जो 13वा मतदार दिवस आहे त्याची थीम आहे माझं मत माझं भविष्य. आणि आज जर आपण कार्यक्रम पाहिला तर हे सर्व आपले भविष्यातले मतदार इथं उपस्थित होते आणि मला त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की ते अशीच आपली भारतीय लोकशाही बळकट करत राहतील. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. We'll be right back.